क्रिकेटच्या चांगल्या चांगल्या स्पर्धा आपण पाहतोय आता आपल्या भेटीला येत आहेत आणि जशी जशी परिस्थिती अजून अजून सुधारेल तसं तसं एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. आणि तुम्ही पण आता गावामध्ये क्रिकेट आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये जास्त फरक उरलेला नाही. आता गाव लेवलचे खेळाडूसुद्धा प्रोफेशनल खेळाडूंना एक चांगली टक्कर देत आहेत कारण त्यांच्याकडे सुद्धा तसा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. आणि गाव लेवलचे पहा गाव लेवलवरती सुद्धा क्रिकेट ज्यावेळेस आपण बघतो गाव चॅम्पियनच्या आता ह्या स्पर्धा बघतोय मात्र प्रत्येक संघसुद्धा किती ताकदवान हे आपण कालही बघितलेलं आहे. मेनपंचांचा डिसिजन येतो इथे सामन्याला आपण सुरुवात करतोय आणि आजच्या दिवसातली ही सुरुवात पहिला चेंडू स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या झोनमध्ये आणि हा चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर आणि बघा आजच्या दिवसातली होणारी सुरुवात ही षटकारानं आहे. या मैदानावरती कालही पाहिलं कालचा इतिहास आहे की या मैदानावरती दुष्काळ धावांचा आपल्याला कधीही बघायला मिळालेला नाही. आजसुद्धा आपल्याला धावांचा पाऊस दिवसभर बघायला मिळेल की काय अशी मनामध्ये भीती आहे आणि सुरुवातसुद्धा तशीच होती आहे. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू फेकून दिला आसमान दाखवलं गोलंदाजाला एक खणखणीत तो फटका होता षटकार मिळाला आणि सहा धावीने धावपळीवरती अकाउंट ओपन होतोय. सहा धावा पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे प्रगतीपथावरती सुरू असताना. यावेळेस डायरेक्ट हिट सहा प्रयत्न ओव्हर थ्रोच्या इथे धावा मिळतील ह्या शतरक्षकाकडनं झालेली एक फार मोठी चूक आणि इथे ओव्हर थ्रो आणि हा चेंडू मध्ये सीमारेषेच्या आतमध्ये कुठेही थांबत नाही सीमारेषेच्या बाहेर चार रन. मी आजही सांगितलं की आजच्या दिवसातले सामने खूप महत्वाचे आहेत प्रत्येक संघाला हा सामना खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला अंतिम चारमध्ये जायचं आहे त्यावेळेस आता अंतिम चारमध्ये आता हे पाचच संघ मला वाटतं पाचच वार्ड खेळतायत म्हणजे चारमध्ये पाचपैकी चार वार्ड हे अंतिम सेमीफायनलपर्यंत जातील. दोन सेमीफायनल तर आपल्याला बघायला मिळतील यामध्ये कोणतीही शंका नाही. आता आय पी एल पद्धत आपण वापरतोय म्हणजे एलिमिनेटर असेल तिथे तुम्हाला इथे एलिमिनेटर नक्कीच बघायला मिळेल मात्र पाच वार्डपैकी चार वार्ड हे अंतिम चारमध्ये खेळताना तर नक्कीच बघतील. म्हणजे आज एक वार्ड असा कोणता तरी असेल ज्याला या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. पहा चेंडू यावेळेस हवेमध्ये होता बाळासाहेब इथे बाद होत आहेत खूप मोठा धक्का आणि हा जय मल्हार संघ मला वाटतं कुठेतरी आता बा थोडासा बॅकफुटवरती कारण बाळासाहेबांचा कालही मी खेळ बघितला की त्यांचा खेळ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि जो स्क्वेअर कट पॉईंट कव्हर मिड विकेट जे फटके बाळासाहेबांचे असतात किती आपण बघत आलेलो आहोत आणि कालही बाळासाहेबांना थोडंसं लवकर बाद व्हावं लागलं आणि आजही थोडंसं बॅटचं एज घेणारा तो चेंडू शतरक्षकानं तो झेल टिपला आणि पहिला धक्का जय मल्हार संघासाठी आपण पाहतो इथे बसेल. तर आता दुसरा खेळाडू पहा बाळासाहेबांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये सागर कामठे. काल सागर कामठेचा खेळ हा मी बघत आलो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि सागर कामठेचा खेळ फक्त पहा तो फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजी नाही तर त्याचं क्षेत्ररक्षण सुद्धा मी काल बघितलं. तो पुरेपूर बॉन्डेलाईनवरती थांबला होता आणि खूप अवघड जल त्याच्याकडे गेला होता तो सागर कामठेनं तो अवघड जल अगदी सोपा गेला आणि त्यानं तो सहज सोपा पहा हा चेंडू आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगमध्ये बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट सीमारेषे लागला होता हा चेंडू चार रन. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळीकरीत आपण जाऊ एक गडी बाद 16 धावा जय मल्हार क्रिकेट क्लब शिंदवणे. 16 धावा धावपळीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपतोय. तर आता सागर कामठेला आपण स्ट्राईक एंडला बघणार आहोत. आता सागर कामठेचा कालही खेळ आपण बघितला तो सागर मैदानामध्ये आल्यानंतर त्या सागराचं रूपांतर एक सुनामीमध्ये होतं आणि ती सुनामी किती मोठं नुकसान समोरच्या संघाचं करतं हे आपण कालही बघत आलो. आणि मला वाटतं काल ज्या खेळा गोलंदाजानं एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या होत्या ओव्हर हॅट्रिक ज्यानं पूर्ण केली होती तोच गोलंदाज कदाचित गोलंदाजे मारू करते षटक क्रमांक 2 सुरुवात करतोय. म्हणजे आता ही टक्कर बरोबरीची आहे. मयूर माने विरोधामध्ये मी सागर कामठे हा सामना आता आपल्याला बघायला मिळेल कारण मयूर माने सुद्धा सागरला मोठे फटके मला वाटतं सहजासहजी खेळू देणार नाही कारण मयूर मानेची काल सगळ्यांनी करामत बघितली एक ओव्हर त्यानं मेडन टाकली आणि तीन विकेट घेणार हाच मयूर माने पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतील. सागर कामठेचा हा तडाखा खूप जास्त उंची घेतोय हा चेंडू आणि शतरक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मयूर मानेनं कुठेतरी इथे आघाडी घेतोय मयूर माने. सागर कामठे धक्का क्रमांक 2 जय मल्हार क्रिकेट क्लब शिंदवणे.
सागर कामठेने पहिला चेंडू निर्धाव खेळला होता, दुसऱ्या चेंडूवरती त्यांना आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र मयूर मानेने तिथे पाच चेंडू कसा टाकला होता आपण बघितलं, ऑफस्टंप वरती तो चेंडू टाकतो आणि तिथे आपण पाहतो थोडासा मिडल बॅटवरती चेंडू परफेक्ट झाला नाही आणि झेल सुद्धा टिपला आणि धक्का क्रमांक हा फार मोठा दुसऱ्या क्रमांकाचा जय मल्हार संघासाठी मिळाला। पहा इथे आपण पाहतो आता दुसरा खेळाडू बा सागर कामठेची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये। पहा क्लार मार्क्सचं एक वाक्य आहे, मी कालही सांगत होतो की जर तुम्हाला सर्व समस्यातून जर सुटायचं असेल ना तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे। आता बाळासाहेब बाट झाले पहिल्या षटकामध्ये, सागर कामठेसारखा खेळाडू दुसऱ्या षटकामध्ये माघारी जातोय, म्हणजे दोन पहा बलाढ्य पहा हे दोन ताकदवान खेळाडू ज्यावेळेस आपल्या संघाचे बाद होतात त्यावेळेस बाकीच्या खेळाडूंवरती जबाबदारी जरा। आता इथे का पहा पार्टनरशिपची गरज आहे, 30-35 धावींची कुठेतरी भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये होणं गरजेचं आहे। हा चेंडू कदाचित लेग स्टंपच्या खूप बाहेरून जातोय, पंचांचा डिसिजन सुद्धा येतोय, व्हाईट बॉल आणि हा चेंडू सीमारेषा पार, 4 रन। बोनस 5 धावा असतील जिथे कदाचित व्हाईटची एखादी धाव मिळाली असती तिथे आपण पाहिला, तर विकेट किपर ऑफ स्टंप वरती बाप जो ऑफ स्टंपचा जो स्टंप आहे त्याच्या अगदी व्हाईट लाईनच्या पाठीमागे तो विकेट किपर थांबलाय। पहा स्क्वेअर लेग, शतरक्षक दिसत नाही कुठेही तिकडे आणि कदाचित शतरक्षक असतं तरी मला वाटतं जास्त फरक पडला नसता, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर पुन्हा आसमान दाखवतोय गोलंदाजाला। पहा हा फलंदाज खणखणीत आणि सणसणीत हा फटका सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे। बाळकृष्ण महाडिक यांचा हा तडाखा होता आणि बघा त्या तडाख्यामध्ये किती ताकद होती, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हाऊस ऑफ स्टेडियम हा चेंडू फेकून दिला। या 6 धावेने धावपलक पुढे सरकेल, धावपलकीवरती मी जातो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावपलकीवरती आहेत, 27 रन्स ऑन बोर्ड। तुषार कानकाटे आपण पाहतो आपल्यासोबत, मी कालही सांगितलं गुणलेखकाचं काम हे खूप महत्त्वाचं असतं। पहा कोणत्याही क्षेत्रामध्ये आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असू द्या, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असू द्या, गुणलेखक हा तज्ज्ञ आणि जाणकारच असावा लागतो आणि इथे सुद्धा तुम्ही पहा लाईव्ह स्कोरिंग असल्या कारणानं गुणलेखकाचं काम खूप महत्त्वाचं आहे। मी कालही विल्यमसन हेनरीचं उदाहरण दिलं की विल्यमसन हेनरी असाही गुणलेखक होऊन गेला, खूप त्याचं नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनसुद्धा आदबीने घेतलं जातं, त्याचा इतिहासही त्याच्यामागेही कारणं आहेत। आणि इथेसुद्धा तुषार कानकाटे यांनी केलेलं गुणलेखकाचं काम सुद्धा फक्त या स्पर्धेमध्ये नाही तर इथून मागच्या सगळ्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं आहे। आणि आता सुद्धा पाहा तुम्ही, पहा हा बाळकृष्ण महाडिक यांचा फटका, एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेही मोठा फटका खेळण्याचा विचार डोक्यामध्ये नव्हता। स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी शेजारी तो चेंडू गेला, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली आणि पहा यावेळेस मिस टाईम फटका, शतरक्षक काय डाऊन दी बॉल आणि झेल टिपला आणि धक्का क्रमांक 3 सुद्धा कोसळला। फलंदाजा 3 बाद मला वाटतं बाळकृष्ण महाडिक यांनी ओपनिंग केलेली आहे। षटक क्रमांक संपलं अजून पहा दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय सुरू आहे की बाळकृष्ण महाडिक यांची सोबत देण्यासाठी दुसरा खेळाडू कोणत्याही मैदानामध्ये थांबत नाही। बाळकृष्ण महाडिक एका साईडनं प्रयत्न करतायत, आपला किल्ला लढवतायत, मात्र दुसऱ्या साईडनं त्यांची सोबत कोणीही जास्त वेळ देत नाही, ही खूप चुकीची गोष्ट मी म्हणेल जय मल्हार संघासाठी आहे। वा बाळकृष्ण महाडिक यांचा हा तडाखा पुन्हा एकदा आकाशाला गवस्ती घालणारा हा फटका, दी बुलेट ट्रेन षटकार। 6 चेंडू आतापर्यंत बाळकृष्ण महाडिक सरांनी खेळलेत आणि 6 चेंडू मध्ये 28 धावा त्यांनी लुटलेल्या आहेत। तर षटक क्रमांक 2 खेळ सुद्धा मैदानामध्ये संपतोय आणि षटक क्रमांक 2 खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावपलीकीवरती 3 गडी बाद होत आहेत, 34 धावा धावपलीकीवरती तुम्हाला इथे पाहायला मिळतील। पण आता बाळकृष्ण महाडिक हे एका साईडनं सेट आहेत, आता जो दुसरा खेळाडू खेळण्यासाठी आलाय त्या खेळाडूचं फक्त एकच काम आहे, त्यांना एक सिंगल घेणं आणि बाळकृष्ण महाडिक यांना स्ट्राईक देणं, कारण ज्यावेळेस जो खेळाडू 6 चेंडू मध्ये 28 धावा जर बनवू शकतो तर इथून पुढे अजून 24 चेंडू शिल्लक असावेत आणि त्या 24 चेंडूंमधले 20 चेंडू जरी हा खेळाडू खेळतोय तर तिथे खूप मोठा फायदा हा जय मल्हार संघासाठी होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही। वार्ड क्रमांक 3 स्वागत होतं इथे, अविनाश हांबले अँड टीमचं स्वागत आपण पाहतो, त्यांचं आगमन मैदानावरती होत आहे, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करू। वार्ड क्रमांक 3 लढत सुद्धा तुम्हाला आता यानंतर कदाचित बघायला मिळणार आहे। हा चेंडू पुन्हा हवेमध्ये, शतरक्षक आहे तिथे, भरपूर वेळ त्याच्याकडे आहे, मात्र झेल हा होत नाही। हा झेल खूप होणं गरजेचं आहे, कारण मी सातत्यानं सांगतो एक चूक ही तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाणारी असते, फक्त सामन्याच्याच नाही तर स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारी असते। आज 5 वाडपैकी 1 वाडला या स्पर्धेमध्ये, कुठेतरी या स्पर्धेमधला त्याला 1 वाडला कुठेतरी रामराम ठोकावं लागणार आहे।
कारण आज चार संघ क्वालिफाय होतील सेमीफायनल क्वार्टर फायनल एलिमिनेटर खेळण्यासाठी आणि एक संघ आज कोणता तरी असेल ज्याला या स्पर्धेमधला त्यांचा प्रवास आज थांबणार आहे। त्यामुळे आज जो प्रत्येक सामना आहे तो खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्त्वाची आहे आणि प्रत्येक झेल सुद्धा महत्त्वाचा आहे। हा चेंडू पॉइंट मध्ये शतरक्षक समोर आहे बाळकृष्ण माडिक, डोक्याने क्रिकेट आता खेळतायत कारण एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे यश आलं नाही, त्यानंतर एक सिंगल घेतली नॉन स्ट्राइक एंडला येऊन थांबले कारण माहिती आहे गरज आहे आज संघासाठी त्यांचा खेळ होणं। पा हा चेंडू फार मोठा गॅप तिकडे तुम्हाला बघायला मिळेल, शतरक्षक दूरवरती होता आणि मेन पंचांचा इशारा वन बाउन्स, हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय। चार रन, चार धावा मिळतील, चार धावेनं आपण धावपलीकडे जाऊ। 42 धावा धावपलीकडे, 42 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स, 42 धावा धावपलीकडे तुम्हाला इथे बघायला मिळतील। एंड ऑफ 3 ओव्हर्स, 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे मी जाईल। 42 धावा धावपलीकडे तुम्हाला इथे बघायला मिळतील। पा इथे आपण पाहतो सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊ, षटक क्रमांक 4 ला आपण पाहतो ही होणारी सुरुवात आहे। खूप चांगला खेळ बाळकृष्ण माडिक यांच्या वतीने आपण पाहतो मैदानामध्ये, ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये सापडला होता, अडचणीमध्ये कारण बाळासाहेब आपण पाहतो ज्यावेळेस लवकर बाद झाल्यानंतर व्हाईट बॉल आणि 2 धावा डिक्लेरेशन एरियाच्या आपण इथे घेऊ की बाळासाहेब बाद लवकर झाल्या कारणाने आता बाळकृष्ण माडिक यांनी आपण पाहतो त्यांचा डाव सांभाळलेला आहे आणि 3 खेळाडू बाद झाल्यानंतर हा खेळाडू मात्र एका साईडनं आता पुरेपूर सेट आहे। पहा हा चेंडू यावेळेस वाईड वर्करचा हा प्रयत्न, अगदी जी वाईड लाईन होती तिथे हा चेंडू टाकला होता आणि खोलवर पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला बघायला मिळाला की हा चेंडू खूप महत्वाचा असतो ज्यावेळेस जो खेळाडू सेट आहे आणि आता ह्या खेळाडूला चेंडू टाकायचं कुठे हा प्रश्न गोलंदाजाच्या समोर असताना तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन येतो, तुम्ही वाईड यॉर्करचा प्रयत्न नक्कीच करा। आता ज्यावेळेस तुम्हाला वाईड यॉर्कर टाकायचा आहे तुम्हाला लॉग ऑफ मध्ये एक प्लेअर असणं गरजेचं आहे, पॉईंट मध्ये एक खेळाडू तुम्हाला पाहिजे, डीप एक्स्ट्रा कोअर मध्ये तुम्ही एक खेळाडू घेऊन खेळा आणि त्यानंतर मिड विकेट मध्ये स्क्वेअर लेग मध्ये, कारण ज्यावेळेस खेळाडू शपल करतात हा सुद्धा चेंडू शरीरापासून खूप दूरवरती होता, यावेळेस मात्र मेन पंतांनी सांगितलं की हा मात्र खूप जास्त बाहेरून गेलेला हा चेंडू आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा दिला आणि तोच पुन्हा एकदा इशारा माझ्याकडे येईल। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अवलंब तुषार सर करतायत, लागोपाठचे 2 व्हाईट बॉल इथे तुम्हाला बघायला मिळतील। आता हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 आहे, हा व्हाईट बॉल आहे, हा चेंडू डीप लॉग ऑन शतरक्षक समोर आहे आणि इथे पुन्हा एक झेल टिपला आणि चौथा फलंदाज सुद्धा कोसळतोय। धक्का क्रमांक 4, जय मल्हार क्रिकेट क्लब। बाळकृष्ण माडिक एका साईडने इतके सेट आहेत, त्यांनी बऱ्याचशा धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत आणि अशी परिस्थिती असताना पहा धावपलीकडे जर मी पाहिलं तर संघाच्या टोटल धावा या 50 आहेत। हो माही सर मैदानामध्ये आता खेळण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतील उतरलेले आहेत। माही सरांचा खेळ आता एकच आहे, माही सरांची एकच भूमिका आहे फक्त तुम्ही एक सिंगल डबल न बाळकृष्ण माडिक यांना स्ट्राईक देणं, माहीनं अटॅक केला नाही तरी चालेल कारण आता 51 धावा धावपलीकडे येत। आता इथे फक्त दुसऱ्या खेळा दुसऱ्या साईडनं काय झालं, ज्या ज्या खेळाडूंनी पा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ते खेळाडू बाद झालेत। आता माहीचं एकच काम आहे, त्यानं फक्त व्हाईट बॉल की एक सिंगल घेणं, नॉन स्ट्राईक एंडला येऊन थांबणं, मात्र बघायचं आता माही कशा पद्धतीनं आता इथे सुरुवात होईल माहीची। आणि माहीनं पहिल्याच चेंडूवरती प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, आता माही सुद्धा विचार करून आलाय की काय धावपलीकडे 51 रन्स, 51 धावा धावपलीकडे, 52 धावा धावपलीकडे, एक धाव घेतल्यानंतर आपण पाहतो हा धावपलक 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स, कारण 50 रनावरती 2 वाईट चेंडू तुम्हाला बघायला मिळेल, तशा तो 52 धावा आपण पाहतो धावपलीकडे आहेत।
षटक क्रमांक आपण पाहतो इथे आता चार क्रमांकाचा मैदानामध्ये संपलेला आहे आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर अक्षरशः 52 धावांचा धावफलक तुम्हाला इथे बघायला मिळेल। आपण पाहिलं काल सुद्धा की तुम्ही शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं आणि जिथे प्रबल इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो। आणि पहा इथे बाळकृष्ण माळीक यांचं वादळ मैदानामध्ये शांत होतंय। जो खेळाडू एका साइडने पुरेपूर सेट होता ज्याने धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली होती आणि बाळकृष्ण माळीक नावाचं वादळ खूप जास्त डोंगबाज डोक्यावरती समोरच्या संघाच्या गोंगावत होतं ते वादळ मात्र आता इथे शांत होतंय। मात्र ते वादळ शांत करण्या अगोदर खूप जास्त नुकसान त्या वादळाने केलं। वादळ जितक्या वेगात येतात तितक्या वेगात वादळ निघून सुद्धा जातात। प्रश्न असा आहे की तुम्ही या वादळाशी कशी झुंज देता। आणि बाळकृष्ण माळीक यांचं वादळ आपण पाहतो इथे शांत होतंय। 52 धावांवरती हा फार धक्का आहे आणि फक्त हा धक्का नाही मी म्हणणार तर हे संघासाठी खूप मोठं भगदाड आहे। त्यामुळे आता माईवरती खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे आणि माई सोबत आता दुसरा खेळाडू स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल। पाचव्या षटकाला ही सुरुवात आहे आणि पहा यावेळेस पहिल्या चेंडूवरती खूप मोठा फटका आणि हा चेंडू थेट सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिला। हा चेंडू खणखणीत आणि सनसणीत हा फटका वा षटकार वा। खेळाडूचं जर नाव बघितलं आपण पहिले स्ट्राईक एंडला असतं अमित वा पवेलियन मधूनच सेट होऊन आला की काय वा। त्यांना आल्या आल्याच पाच सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा इथे आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले पाहूय तसे दोन चेंडूवरती लागोपाठ दोन षटकार वा। बाळकृष्ण माळीक जरी पहिल्या चेंडूवरती बाद झालेला असले तरी पण अमितवरती त्याचा जास्त परिणाम झाला नाही। त्याचा जो स्वाभाविक खेळ आहे तो त्याने आपण पाहतो या ठिकाणी आता सुरू केलेला आहे। लागोपाठ दोन चेंडूवरती दोन षटकार डेड बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे। या आधीच मृत्यु चेंडू घोषित केला होता। डेड बॉल हा तुम्हाला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 मध्ये बघायला मिळेल की आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 हा डेड बॉल आहे। इथे मात्र पहा अमित लागोपाठ दोन षटकार त्यानं खेळले होते। पुन्हा त्याला एक षटकार अजून खेळायचा होता मात्र त्याला तिथे यश मिळालं नाही। आणि पहा एक अपलातून जाईल आणि पहा अजून एक फलंदाज बाद जय मल्हार क्रिकेट क्लब शिंदवणे। प्रत्येकाला क्रिकेटमध्ये नियम बांधून दिलेले आहेत। आता कॅच आउट हा क्रिकेटमध्ये पुन्हा एक नियम तुम्हाला बघायला मिळेल। आता फक्त झेल हा आपण 7-5 एक सरळ सरळ म्हणून जातो मात्र कॅच आउटला सुद्धा तुम्हाला पहा क्रिकेटमध्ये नियम बघायला मिळेल। वा माही ऑन स्ट्राईक कॅच आउटला सुद्धा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांकामध्ये जागा आहे। कॅचला झेलला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33 जाऊन तुम्ही बघा। की आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33 आहे झेल बाद कॅच आउट ज्याला म्हटलं जातं। पाच षटक क्रमांक संपलं जाईल पाच क्रमांकाचं पाच षटकांचा खेळ संपतोय आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 64 धावा धावपलकीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक तुम्हाला इथे बघायला मिळतोय। तर आता शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत। कालच्या पहिल्या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मला वाटतं 71 धावा बनवल्या होत्या। आज पहिला सामना आपण पाहतोय आता 64 बनवल्यात अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये बघायचं किती धावपलक बनवण्याचा प्रयत्न हा जयमल्हार संघ करणार आहे। पहिला सामना आहे वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 5 ची ही गाठ तुम्हाला मैदानामध्ये पडलेली बघायला मिळते आणि आता ह्या दोन संघांची गाठ मैदानामध्ये पडल्यानंतर आता या गाठीमधनं विजय कोण संपादन करणार हा एक प्रश्न समोर माझ्या आहे आणि आपल्या समोर हा प्रश्न आहे। आता हा प्रश्नाचं उत्तर काय असेल आता काही प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस तुम्ही पहा किती सोडवले तरी ते प्रश्न सुटत नाहीत। ते प्रश्न सोडून दिले की सुटतात। आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण वेळेवरती सोडून देऊ। हा चेंडू भरपूर बोळा मोठा एज होता आणि कॉट बॅटचा हा धक्का क्रमांक 7 माही मात्र अजून खेळतोय। माही मैदानामध्ये आहे नॉन स्ट्राईक एंडला आणि दुसऱ्या साईडनं 7 खेळाडू बाद होत आहेत। 7 हा धक्का जय मल्हार संघासाठी तुम्हाला बघायला मिळेल। तर नवीन खेळाडू मैदानामध्ये दीपक दीपक मैदानामध्ये येतोय।
दीपक हा नवीन खेळाडू डीप स्क्वेअर लेग मध्ये, हा चेंडू शतरक्षकाकडून आपण पाहतोय, इथे हा चेंडू निसटतोय आणि मेन पंचांचा डिसिजन अजून आलेला नाही आणि आता इथे डिसिजन येईल सरांचा। चार धाव मिळतील आणि चार धावाने धावपलक पुढे सरकेल, धावपलकीवरती 68 धावा, धावपलकीवरती आपण पाहतो इथे पूर्ण होणार हा धावपलक आहे। पुन्हा यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू त्या शतरक्षकाकडे चेंडू जातोय, मात्र इथे आपण पाहतो या शतरक्षकाने आता कोणती चूक केली नाही, चूक सुधारण्याचं काम त्याने केलं। पा शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतो आता इथे सुरू आहे। पुन्हा एकदा ऑफस्टंप वरती खोलवर पद्धतीत हा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद आणि षटक क्रमांक सुद्धा संपला जात आहे। सहा क्रमांकाचं, सहा षटकांचा खेळ आपण पाहतो आता इथे संपतोय। सहा षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावपलीकडे जाऊ। शेवटच्या खेळात चेंडूवरती खेळाडू धावबाद झाल्यामुळे आता हा आठवा धक्का असेल आणि धावपलीकडे बनवल्या जात आहेत त्या 70 धावा। सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकडे 70 धाव बनवतोय जयमल्लार संघ, तर प्रतिस्पर्धी संघाला पाय येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 71 धावांचं समीकरण। पहा जो कालचा सामना होता तसा सामना आजच्या दिवसभरामधला पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल। कालही 71 धावांचं पाठलाग करणार हा संघ तुम्हाला मैदानामध्ये, कालही पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला हे समीकरण मिळालं होतं आणि आजही पहिल्या सामन्यामध्ये 36 चेंडू आणि 71 धावींची गरज असताना काल समीकरण पहा पूर्ण झालं नव्हतं, तर आज दिवस वेगळा आहे, आज सामना वेगळा आहे, आज परिस्थिती वेगळी आहे आणि आज 36 चेंडू आणि 71 धाव होणार आहेत की नाही हे आपण येणाऱ्या सहा चेंडू या येणाऱ्या सहा षटकांमध्ये पाहणार आहोत। चला फलंदाजांना विनंती आहे या आतमध्ये आपण ताबडतोब 36 चेंडू आणि 71 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये आहे आणि 36 चेंडू आणि 71 धावींची गरज असताना बघायचं आता हा इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने होणार आहे। चला सगळे खेळाडू जागेवरती थांबलेत, पंच सुद्धा आतमध्ये आलेत, या लवकरात लवकर आतमध्ये। फलंदाजांना विनंती आहे की आपण अजूनही आलेलं नाही।
36 चेंडू आणि 71 धावांची गरज घेऊन आपण पाहतो उतरलेला हा संघ तुम्हाला आता मैदानामध्ये बघायला मिळेल. सागर कामटे पहिले षटक घेऊन गोलंदाज मार्क वरती जय मल्हार संघ अर्थात वार्ड क्रमांक एक टीम कडून तुम्हाला आता प्रथम पहिले षटक टाकण्यासाठी आपण पाहतो तो खेळाडू गोलंदाज मार्क वरती आहे. वार्ड क्रमांक 5 हा संघ आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक शर्मा यावेळेस बॅक फूट वरती जात डीप कव्हर मध्ये हा फटका आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा तुम्हाला बाहेरदार चौकार बघायला मिळेल कारण हे पॉवर प्लेचे षटक आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बंधन असल्याकारणाने आता क्षेत्ररक्षक तुम्हाला फक्त दोनच बॉन्डेलवरती बघायला मिळतील आणि त्याचा एक पुरेपूर फायदा वार्ड क्रमांक 1 मैदानामध्ये करून घेताना आपल्याला बघायला मिळतोय. 71 धावांची गरज आहे. डोंगरा एवढा धावपलक त्यांच्या समोर उभा आहे आणि ते पोखरण्याचं काम आता त्यांनी सुरू केलेलं आहे. पहा हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटवर जात कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आता पहा जो डीप कव्हर आहे पॉइंट आहे डीप एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्येच एक अतुलचे फटके तुम्हाला इथे आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक 1 खेळ मैदानामध्ये संपतोय आणि 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलकीवरती 8 धावा वार्ड क्रमांक 1 संघ आपण पाहतो 1 षटकाच्या समाप्तीनंतर इथे पूर्ण करतोय. 8 धावा धावपलकीवरती 1 गडी बा 1 षटकाच्या समाप्तीनंतर तर कोणताही फलंदाज अजून बाद नाही. एक चांगली पार्टनरशिप. आता ह्या दोन खेळाडूंची ताकद मी कालही बघितली आणि का या दोन्ही खेळाडूंचा खेळ आपण कालही दिवसभरामध्ये बघितलेला आहे. हे दोन खेळाडू मैदानामध्ये 2-3 षटकं उभे राहिले तर 71 धाव बनवण्याचं टार्गेट यांना नक्की या दोन खेळाडूंसाठी जास्त अवघड नाही. मात्र वार्ड क्रमांक 5 सुद्धा एक चांगल्या गोलंदाजांचा भरणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा संघ बॅलन्स आहे कारण सागर कामठे बाळासारखे फलंदाज ज्यावेळेस लवकर बाद झाल्यानंतरही हा संघ ज्यावेळेस 70 धाव बनवतो त्यामुळेच ह्या संघाची ताकद किती मोठी आहे यावरून आपल्याला नक्कीच अंदाज येतो. त्यामुळे ह्या संघामध्ये गोलंदाजांचा भरणा सुद्धा चांगला आहे. आता ह्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये 71 धाव बनवण्याचं टार्गेट आहे आणि ह्या गोलंदाजाचं नाव काय ओंकार आपण पाहतो. षटक क्रमांक 2 आपण पाहतो सुरुवात करण्यासाठी वार्ड क्रमांक 5 कडून आपण पाहतो त्यांना हातावरती चेंडू घेतलेला आहे आणि माझ्या खेळाडूकडे आता तुम्ही पाहिलं जो खेळाडू स्ट्राईक एंडला आहे अतुल की एक कव्हरच्या क्षेत्रामध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचे जास्त फटके कालही आपण बघितले आणि आजही दिवसभरामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं जास्त चेंडू जर कुठे खेळले असतील तर तो कव्हरचा क्षेत्र जो आहे पॉइंटचं जे क्षेत्र आहे तिथे त्याला जास्त चेंडू खेळताना आपण बघितलंय. हा चेंडू यावेळेस बॅट्सचे खालच्या बाजूला लागलेला हा चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे तिथे गेला. 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि ह्या 1 धावेने धावपलक सुद्धा 9 धावींवरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाला ही झालेली सुरुवात आहे. एक 5 संघांमध्ये ही शर्यत आहे आणि आता ही शर्यत जिंकण्यासाठी प्रत्येक संघ हा ताकदीनं मैदानामध्ये उतरलेला आहे आणि आता ह्या 5 संघांमध्ये आपण तुलना करू शकत नाही की कोणता संघ हा जास्त ताकदवान आहे कोणता संघ हा कमी ताकदवान आहे. एक समान ताकदीचे 5 संघ आहेत त्यामुळे तुलना कधी आपण करू शकत नाही आणि आता ह्या एक समान ताकदीच्या बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्यांची ज्यावेळेस झुंज आहे की गावाचा चॅम्पियन गावाचा मानकरी होण्यासाठी त्यामुळे आज प्रत्येक सामना हा एक पाहण्यासारखा होणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही. आपण कालही पाहिलं की हे जग कधी हरणाऱ्याला दुसरी संधी देत नाही मात्र इथे हरणाऱ्याला संधी आहे. वा बॅक फुटवर लॉग ऑफ क्षेत्ररक्षक वा आदित्य तिथे आहे आणि आदित्य कालही भिंतीसारखा आडवा उभा राहत होता चेंडूंना आणि आजही तो भिंतीसारखंच काम करतोय. बा इथे तुम्हाला आदित्यचे एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल कारण मी सांगितलेलं एक धाव ही खूप महागडी आहे. एका धावेसाठी खूप जास्त संघर्ष होत असतात. एक धावही आजही सोन्याहूनही पिवळे आहे. मध्ये जसं सोनं मागलं होतं तसं आजही एक धाव खूप महागलेली असणार आहे. हा चेंडू शपल करत बॅकफुटवरती जात एक आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न होता मात्र चेंडू जास्त त्यानं उंची घेतली नाही खाली राहिला होता हा चेंडू त्यामुळे तो बॅटवरती आला नाही. एक धाव फक्त तिथे मिळेल. एका धावीनं धावपलीकडे आपण जाऊ. 12 धावा धावपलीकडे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. 12 धावा धावपलीकडे आता हा धावपलीकडचा पाठलाग करण्याचा खेळ सुरू झालेला आहे आणि पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण पा षटकच सुरू असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस होत आहेत. थोडासा आता मिड ऑफचा खेळाडू सागर कामटे डीप लॉग ऑफला जाऊन थांबतोय आणि जो आदित्य होता डीप लॉग ऑनला तो खेळाडू आता मिड ऑनला आणून उभा केलेला आहे. या क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस थोडासा गोलंदाज करतोय ओंकार. पा पुन्हा बॅटचा आतलीकडे घेणारा हा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये इथे सुद्धा एक सिंगल. शांत डोक्यानं पा हा संघ पुढे चाललेला आहे. कोणतीही घाई गडबड तुम्हाला बघायला मिळत नाही गोंधळ बघायला मिळत नाही. शांत पद्धतीनं हा सामना सुरू आहे. हा चेंडू यावेळेस हवाई मार्ग हा चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर लँड होतो हा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती झालेला हल्ला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार.
दोन षटकांचा खेळ संपतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवरती 19 धावा वार्ड क्रमांक 1 19 धावा धावपळीवरती षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये इथे संपल्यानंतर अजूनही बरेचसे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 71 धावांचा पाठलाग घेऊन उतरलेला हा संघ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय आणि जशी सुरुवात त्यांना गरजेची होती जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात त्यांना मिळाली हे खूप महत्त्वाचं आहे हा चेंडू सरळ बॅटने खेळला फटका आदित्य सुद्धा आता काही करू शकत नाही या चेंडूवरती हवाई मार्ग ना फटका आसमान दाखवले सागर कामटेला पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर चेंडू खणखणीत आणि सनसनीत फटका अतुल इथे बरसतोय 6 धावा सागर कामटेची ताकद आपण बघितलेली आहे एक चांगला गोलंदाज एक चांगला फलंदाज म्हणून सागर कामटेची ओळख आहे मात्र सागर कामटेच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हे षटक कदाचित थोडस महागड साबित होईल का मात्र सागर कामटेची केली सागर कामटेने केलेली वापसी पहिल्या चेंडूवरती जरी षटकार खेळला असलं तरी लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये सागर कामटे सुद्धा यशस्वी ठरला टिक फॉर टॅक जशास तसं उत्तर देण्यासाठी आज प्रत्येक खेळाडू समोरासमोर उभा आहे यावेळेस लेग स्टंपच्या खूप बाहेरून गेलेला चेंडू मेन पत्नाने सांगितलं हा व्हाइट बॉल आहे हा ओसळ घेणारा चेंडू बॅक फुटवर जात थोडासा एक उंच उडी घेत त्याने मारला होता डीप कव्हरमध्ये आता हे सिमेंट विकेट आहे कालही मी सांगितलं हे विकेट हे फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आहे फलंदाजांच्या प्रेमात पडलेली ही खेळपट्टी गोलंदाजांचा मात्र करदन काय ठरलेली आहे इथे गोलंदाजांना जास्त सोबत मिळाली नाही इथे फलंदाजांनी इथे 70-71 धावा सहजासहजी बनवलेल्या आहेत हो यावेळेस शपल केलं होतं पुरेपूर स्टंप सोडून दिले होते आणि पुन्हा लेग स्टंपच्या खूप बाहेरून गेलेला हा चेंडू तुम्हाला बघायला मिळाला आणि तिथे पुन्हा व्हाइट बॉल इथे आपण पाहिलं मेन पंचांनी दिला स्टंपवरती हा सुद्धा चेंडू थेट विकेट किपरच्या दस्तनामध्ये जाऊन थांबतोय निर्धाव पद्धतीचा हा चेंडू कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ आता अजून किती चेंडू मैदानामध्ये शिल्लक राहतील आणि किती धावपलक बनवायचा आहे षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय 18 चेंडू संपलेत तर 18 चेंडू मध्ये बनवल्यात 28 धावा तर तुम्हाला येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अजून बनवायचे आहेत 43 धावा 18 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण मैदानामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल बघायचं 18 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण या मैदानामध्ये पूर्ण होईल का आणि या मैदानावरती या खेळपट्टीवरती हे समीकरण जास्त अवघड कधीच नाही त्यामुळे आता आपण बघू अठरा चेंडू आणि 43 धावांची गरज पाहायचं आता गोलंदाजी मार्क होते कदाचित ओंकार असावा ज्याने याआधी एक षटक टाकलं होतं तोच गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आता आलेला आहे आणि बा जसं जसं आता निर्धाव चेंडू पडेल तसा थोडासा प्रेशर राईज होईल वॉर्ड क्रमांक 1 कारण आता इथे जिथून धावा मिळतील तिथून धावा गोळा करण्याचं काम आपण पाहतोय संघाला करावं लागेल आणि पाहता जिथून धावा गोळा मिळतील तिथून धावा गोळा करण्याचं काम जरी करायचं असलं तरी मोठ्या फटक्यांची सुद्धा खूप जास्त गरज इथे तुम्हाला बघायला मिळेल हा चेंडू ऑफ स्टंपवरती पुन्हा एक खाली राहिलेला हा चेंडू की हा खेळाडूचा जे चेंडू आहे ते जास्त उंची घेत नाही हा चेंडू आडवा बॅटनं खेळला फटका तडाखा खूप चांगला आहे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बाळासाहेबांचं तुम्हाला बाउंड्रीवरती बघायला मिळालं आणि ह्या चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केली एका धावानं धावपलक पुढे सरकला धावपलकीवरती आपण जाऊ फुलटॉ चेंडू सरळ बॅटनं हा खेळलेला फटका आहे सागर कामठे आणि बाळासाहेब या दोन शतरक्षकांच्या मधून चेंडू दरी ओलांडतोय आणि सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू 4 रन या चौकाराच्या सहाय्याने धावपलीकडे आपण जाऊ 34 धावा 34 रन्स ऑन बोर्ड आणि ही 34 धावांची एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला या दोन खेळाडूंमध्ये बघायला मिळेल वार्ड क्रमांक 1 आता वार्ड क्रमांक 5 चा खेळ जर आपण बघितला कालचा तर काल वार्ड क्रमांक 5 संघाने जितके सामने खेळले मला वाटतं प्रत्येक सामना हा वार्ड क्रमांक 5 न जिंकलेला आहे त्यांना हार पराभव म्हणजे काय हे दूरदूरवरती माहिती सुद्धा नाही पॉईंट पॉईंट मध्ये हा फटका आहे
आणि शतरक्षक चेंडू पाठीमागे धावत आहेत, दोन धावा जिथे मिळतील तिथे हा चेंडू जाईल आणि षटक क्रमांक सुद्धा संपतोय. चार क्रमांकाचं चार षटकांचा खेळ संपतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवरती 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स, कोणताही फलंदाज नाही, 36 धावा धावपळीवरती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजून 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 12 चेंडू आणि 35 धावा, एक खूप मोठा ज्वलंत संघर्ष तुम्हाला वार्ड क्रमांक एक विरोधामध्ये वार्ड क्रमांक पाच बघायला मिळतोय. आणि काल वार्ड क्रमांक पाच संघानं चार सामने या मैदानावरती खेळले आणि चारही सामने जिंकणारा हा वार्ड क्रमांक पाच आहे. आणि आज हा पाचवा सामना वार्ड क्रमांक पाच चा सुरू आहे आणि आता इथे सुद्धा एक चांगली पकड पा त्या संघानं मजबूत केलेली आहे, कारण 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना आता गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पाच ला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज निवडलाय, ज्या खेळाडून लागोपाठ दोन चेंडूवरती दोन षटकार खेळले होते. यानंतर होणारा सामना सुद्धा वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक पाच या दोन संघांमध्ये यानंतर पुन्हा एक लढत आपण बघणार आहोत, कारण हा कालचा सामना आपण खेळवतोय. काल एक सामना आपल्याला अंधार पडल्यामुळे खेळवता आला नाही, तर कालचा सामना आपण आज घेतला आणि आता ही लढत संपल्यानंतर पुन्हा या दोन संघांची मा लढत तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. आता हे तुम्हाला फक्त लीग पद्धतमध्येच बघायला मिळेल, साखळी पद्धतीमध्ये. लीग पद्धत नसती तर या संघांची गाठ पुन्हा कधीच पडली नसती, मात्र इथे लीग पद्धत आहे त्यामुळे ह्या संघांची गाठ पुन्हा पडणार आहे. बॅट सिकड घेणार हा चेंडू, पहिला धक्का पाचव्या षटकामध्ये अतुल बाद होतोय. आता या षटकामध्ये बाद होणं थोडस गरजेचं नव्हतं, कारण बऱ्याच वेळ तो मैदानामध्ये थांबला होता आणि बरेचसे चेंडू खेळल्या कारण तो सेट झाला होता. मात्र पा बॅटचे कड घेणारा हा चेंडू क्वाड बँडचा शिकार तो ठरतोय आणि पहिला धक्का हा या वार्ड क्रमांक एक टीम साठी. तर पा अतुलची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये पाहतो, अंकुश महाडिक हा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये येलो कलरचा जर्सी परिधान करून तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पाहता इथे वार्ड क्रमांक पाच पुन्हा या सामन्यामध्ये तुम्हाला एक चांगली पकड मजबूत करताना बघायला मिळतोय आणि पाच षटकांचा खेळ सुद्धा आपण पाहतो आता इथे संपतोय. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवरती आपण जाऊ. 40 धावा, सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज इथून पुढे आहे. माही कदाचित गोलंदाजी मार्गवरती आहे, सहा चेंडू आणि 31 धावांची गरज असताना माहीला आता गोलंदाजी मार्गवरती बाळासाहेबांनी उभं केलेलं आहे. माही सर यांना बा माही सरांचं नाव आहे. आता सर जर टोपण नाव बघितलं तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर रवींद्र जडेजाला तुम्ही पहा काय म्हटलं जातं. सर हे टोपण नाव रवींद्र जडेजाला टोपण नाव अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आहेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आहेत. वा हा चेंडू पॉईंट मध्ये खूप जोरात हा फटका, बंदुकीतून सुटलेली गोळी ही सुसाट सीमादेशला पहा, पुन्हा एक आग लावता हा चेंडू. चार रन अशा माही सरांवरती विश्वास बाळासाहेबांनी दाखवलेला आहे. सहा चेंडू मध्ये आता 31 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती चौकार तर आलाय, तर पाच चेंडू आणि 27 धावांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी. जर कदाचित सहा चेंडू मध्ये आता ह्या पाच चेंडूवरती पाच षटकार आले तर सामना कदाचित वार्ड क्रमांक एकच्या साईडनं थोडासा का होईना झुकेल. मात्र माहीचा हा चेंडू खूप चांगला होता आणि बाळासाहेबांनी आपण पाहतो हा चेंडू कलेक्ट केला, फेक माहीकडे जाईल, फक्त एक सिंगल, चार चेंडू आणि 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. पा फुल टॉस हा चेंडू, बाळासाहेब आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. एक टप्पा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चार रन, 22 धावांची गरज मला वाटतं अजूनही सामना जिंकण्यासाठी, तीन चेंडू मध्ये येणारे असावी.
हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आहे। आता इथे मात्र एक चांगली पकड मजबूत करतोय वाडे क्रमांक पाच। हा सलगचा पाचवा सामना जिंकण्याच्या दिशेनं वाटचाल आपण पाहतो, आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात। बाळासाहेब समोर एक सोपा लॉलीपॉप जाईल आणि धक्का क्रमांक दोन वाड क्रमांक एक। अतुल आपल्याला विनंती आहे अतुल सर की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या, यानंतर आपला सामना या संघाविरोधामध्ये आपण खेळवणार आहोत, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब हा सामना संपतोय। एक काही चेंडू आपण पाहतो शिल्लक होते तेही संपतायत, आता सहा षटकांचा खेळ संपतोय। इनिंग क्रमांक एक पाहिली, इनिंग क्रमांक दोन आपण सगळ्यांनी बघितले आणि पहिला सामना इथे समाप्त होतोय आणि आजच्या दिवसातला पहिला सामना जिंकतोय वार्ड क्रमांक पाच अर्थात जय मल्हार क्रिकेट क्लब शिंदवणे। अगदी अंतिम चार मध्ये जाण्यासाठी आता यांचा रस्ता थोडासा मोकळा होतोय। टॉस इथे आपण पाहतोय होईल दोन संघांमध्ये, वार्ड क्रमांक एक विरोधामध्ये वार्ड क्रमांक पाच। पुन्हा या दोन संघांची गाठ होणार आहे, पडणार आहे, एक मैत्रीपूर्ण लढती तुम्हाला या दोन संघांमध्ये कालही आपण पाहतो तो आजही आहे। वार्ड क्रमांक दोन हा चार मॅच जिंकलेला आहे। वार्ड क्रमांक दोन आघाडीवरती आहे बघा आणि पुन्हा टॉस जिंकला बाळासाहेबांनी, वा आणि पुन्हा त्यांनी डिसिजन घेतला आम्ही बॅटिंगच करू। आता बाळासाहेब बॅटिंग करणार आहेत। आता या सामन्यामध्ये आधीच्या सामन्यामध्ये त्यांची परिस्थिती आपण बघितली, थोडेसे लवकर बाद झाले होते। आता या सामन्यामध्ये प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन बाळासाहेबांनी घेतलाय। पाहता माणूस कष्टानं कधीही मोठा होत नाही, माणूस हा निर्णयानं मोठा होतो, हे एक वाक्य खूप महत्व